गाड्या चोरी जाऊ नयेत यासाठी काही सिंपल प्रिकॉशन्स आहेत. स्पेशली महाड शहरामध्ये जे आपण रोज जात आहेत बघतो, कंपनीमध्ये कामाला जाणारे लोक त्यांचे काही पिकअप पॉइंट्स आहेत, तिथनं कंपनीच्या गाड्या त्यांना पिकअप करतात, हे तिथपर्यंत त्यांच्या टू व्हीलरने येतात, टू व्हीलर कुठेतरी आडव्या तिडव्या सोडून देतात. हे चोरांना माहीत असतं आता ती टू व्हीलर तिथं लागलेली आहे, तर हा माणूस काही बस शिपला गेलेला असेल तर 3:30 वाजेपर्यंत येत नाही, त्याच्यासाठी ती सोपं टार्गेट बनवू शकते. तीच गोष्ट शहरामध्ये असेल किंवा MIDC भागामध्ये, स्पेशली जिथे लोक भाड्यानं राहत आहेत, बिरवाडी भागामध्ये खूपसे कामगार, तर अशा ठिकाणी गाड्या अनगार्डेड स्थितीमध्ये कुठेतरी लावून दिल्या जातात. जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना तर त्रास होतो आहे, ट्रॅफिकला त्रास होतो आहे त्याचा, पण त्यापेक्षा मोठी गोष्ट त्यांना एवढ्या कष्टानं पै पै साचवून घेतलेली ती गाडी किंवा भरत असलेले हप्ते, ह्या सगळ्याच गोष्टींना थोडस कुठंतरी फाटा भेटतो आहे. ती गाडी चोरीला जाते आहे आणि त्याची बिचाऱ्याची गैरसोयी होते आहे, तो कर्जबाजारी होतो आहे, परत नवीन गाडी घ्यायची आहे त्याला. तर गाड्या आपल्या लावताना सुरक्षित ठिकाणी लावणं ही बाब महत्वाची ठरते आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याचशा वेळा कुठंतरी ATM समोर किंवा एखाद्या दुकानाच्या समोर बस 2 मिनिटात यायचं आहे म्हणून तो माणूस चावी पण तिलाच लावून जातो, आणि 2 मिनिटाचे 20 मिनिट कधी होतात ते त्यालाही कळत नाही. तोपर्यंत जर समजा ती गाडी जर चोरांना हात मारला तर ती तर आपण रेडी रिसिपी करून ठेवतो आहोत ना त्याच्यासाठी, चावी तिथेच आहे, गाडी तिथेच आहे, अनगार्डेड आहे, चोरीला जाते, नाही का? प्रिकॉशन्स पण एक पार्ट आहे चोरी टाळण्यासाठीचा, अर्थात बेस्ट पार्ट आहे. चोरानं चोरी केली तर चोर पकडला गेला पाहिजे, म्हणजे तो जेलमध्ये पण जातो आणि आपल्याला प्रॉपर्टी पण मिळते, पण ती खूप आयडियल सिच्युएशन झाली. प्रिव्हेंशन होणं पण महत्वाचं आहे, प्रत्येक ओनरनं स्वतःच्या प्रॉपर्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. विषय निघालाच आहे म्हणून सांगतो, महाड शहरामध्ये थोडंसं चोऱ्यामाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं, तर तिथेही आपण आता पोलिसांची गस्त वाढवतोय किंवा रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स चेक करतोय, हा एक ॲस्पेक्ट झाला. पण दुसरा ॲस्पेक्ट असा आहे की जे लोक परगावी गेलेले आहेत नेमक्या त्यांचीच घरं फोडली जात आहे, तर अशा वेळी एक आपण महाड शहरामध्ये आजपासून एक स्कीम लॉन्च करतो आहोत की माझा शेजारी खराब आहे तरी शेजाऱ्यांना कल्पनाच नसते आहे की बा त्यांच्या घरी कोणी आहे नाही आहे, कुलूप लागलेलं आहे, मग कोणीतरी येतो यांना वाटतं की हेच लोक घरामध्ये आहेत आणि असं होतं. जर समजा बाहेरगावी जाताना आपण शेजाऱ्याला सांगितलं तर जाता येता त्यांचं लक्ष राहत आहे कुलूप आहे हे की नाही, किंवा आपण परगावी जाताना दागिने असतील कॅश असेल ती घरात नाही ठेवली, तर या गोष्टी सहजासहजी आपण टाळू शकतो. त्या संदर्भामध्ये एक अवेअरनेस कॅम्पेन आजपासून सुरू करतो आहे की आपला शेजारी खराब आहे का, मग सोसायट्यांच्या लेवलला काही कामं करणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या CCTV यंत्रणा सोसायट्यांच्या 2021 पुरापासून ज्या बिघडलेल्या स्थितीत आहेत त्या तशाच आहेत, मग त्याच्यामुळे असं काही झालं की ट्रेस करायला थोडंसं अवघड जातं आहे. या व्यतिरिक्त यांच्यामध्ये सोसायट्यांमध्ये जे फेरीवाले येतात दिवसा बघून जात आहेत ते कोणती घरं बंद आहेत नाही का, किंवा कोण बाहेरगावी गेलेले आहेत आणि नेमकं तेच घर फुटतं, तर मग असे अनऑथराईज जे सोसायटीमध्ये येणारे लोक आहेत त्यांचा जर आपण प्रवेश टाळू शकलो तर मग ते पण प्रिव्हेंट करू शकणार आहे. त्या व्यतिरिक्त जे रिनोव्हेशनची कामं सोसायटीमध्ये निघतात, म्हणजे कोणाकडे काहीतरी पेंटिंगचं काम आहे, कोणाकडे फॅब्रिकेशनचं वेल्डिंगचं काम चाललेलं आहे, किंवा कोणाकडे काहीतरी फर्निचरचं काम चाललेलं आहे, तर ती कामं त्यांनी करू नयेत अशातल्या मताचा आपण नाही आहे. पण ज्या कोणाला ती कामं दिली जातील सोसायटीनं जर कंपल्सरी केलं की प्रत्येक फ्लॅट ओनर जो आहे त्याच्याकडे रिनोव्हेशनचं कोणतंही काम निघालं तर तो ते जे कोणी कारागीर आहेत त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करून घेईल नाही का, कारण संपूर्ण सोसायटीज त्याला रेकी करण्यासाठी सोपी जाते. जर समजा एका जरी फ्लॅटमध्ये काम चालू असलं तरी
तर तो एक उपाय त्याच्यामध्ये करता येईल. मी सोसायटीचे सेक्रेटरीज असतील किंवा फ्लॅट ओनर्स असतील, आम्ही एक्सक्लुसिव्हली इंटरॅक्ट करायला सुरुवात करतो आहोत त्यांच्याशी, त्यांच्या मीटिंग्स घ्यायला चालू करतो आहोत. त्यांच्या लेवललाही काही अवेअरनेस येणं गरजेचं आहे. जर 4-5 सोसायट्यांमधून एखादा वॉचमन ठेवला गेला किंवा लोक जर व्हॉलेंटरीली नाईट करायला तयार असतील तर पोलीस पण त्याच्यामध्ये सहभागी होतील. म्हणजे आमचा जो मॅनपॉवरचा नेहमीचा थोडस समस्या असते तर त्याच्यावरती तो मार्ग निघू शकेल, किंवा पोलीस आणि पब्लिक मिळून थोडेसे फिरता येते आणि या चोरांना आणि चोऱ्यांना अटकाव होतो आहे या बाबी पण करणं शक्य होईल. बघूया तिथपर्यंत यश येतं, पण सुरुवात तर करतो आहे. पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक.